विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. पाडळी या छोट्याशा गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कुस्ती भरल्या जातात, मैदान भरलं जातं. परंतु छोटंसं गाव असून देखील कुस्तीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रेम करणारं गाव म्हणजे पाडळी. अशी ही पाडळीची खासियत आहे. परंतु यामागे मोठ्या प्रमाणावरती म्हणजे इथले गलाय व्यावसायिक असतील किंवा बाकीचे जे दातृत्व असलेली मंडळी असतील ह्या गावामधले, तर ह्या गाव ह्या लोकांच्या राजाश्रयामुळेच ह्या कुस्तीला भरभराटी प्राप्त झाली आणि पाडळीला विशेष अशी ओळख मिळाली. तर आपण त्यांच्याशीच बातचीत करूया. काय सांगाल तुम्ही पाडळीच्या मैदानाबद्दल? पाडळीच्या मैदानाबद्दल असं आहे, मारुती मानेपासून ह्या गावामध्ये कुस्ती पैलवान होऊन गेलेत आणि शंकर हे आपले दत्तुनाना म्हणजे दत्तू शंकर पाटील यांच्यापासून आम्ही ही प्रेरणा घेतलेली आहे. त्यांच्यापासून आम्ही आतापर्यंत हे कुस्तीचं मैदान चालू आहे. गावच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला याचा मोठा प्रस्ताव देतात, ते आमचे सहभाग होतात, कुठेही एकमेकाला खाली बघत नाहीत, एका मापानं बघतात, सर्व एकसारखे वागतात, एकसारखे सांगितलेले ऐकतात, एकमेकाचे म्हणताना हे चालू आहे शिस्तीबद्दल. काय सांगाल आपल्या गावाबद्दल आणि ह्या मातीबद्दल काय सांगाल? आमच्या गावाबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमच्या गावाची प्रतिष्ठा वाढवायसाठी आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही यात्रेला एका मुठीने सगळे जर गोळा होतो आणि यात्रा भरभराटीने आम्ही पार पाडतो. आणि यात्रासाठी आम्ही मागे मोरं न बघता जवळजवळ गेला 30-35 वर्षे झाली. मी स्वतः 1 नंबर 2 नंबर कुस्तीला अमाऊंट देत असतो, पैसे घालायचं असतो, दान करायचं. ह्यावेळी सर्वात मोठी कुस्ती कुठली? मोठी कुस्ती आता ती कमिटीवाल्यांनी ठरवलेली आहे, पण ते सगळं आमची 1 नंबरची 2 नंबरची मीच भागीदार आहे त्याच्यात. आणि आम्हाला अभिमान आहे, प्रत्येक वर्षी आम्ही यात्रा कधी सकट आम्ही सोडत नाही, चुकवत नाही. काय सांगाल ह्या कुस्ती मैदानाबद्दल काय सांगाल पाटीलजी? महाराष्ट्रातील लाल कुस्ती, लाल मातीतील कुस्ती ही आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि यामध्ये लाल मातीतील कुस्तीची परंपरा कायमस्वरूपी जोपासण्यासाठी आमच्या गावातील कैलासवासी दत्तात्रेय शंकर पाटील दत्तुनाना त्याचबरोबर पंढरीनाथ पाटील असे जुने पैलवान यांच्यापासून ही परंपरा चालू आलेली आहे. आणि ती परंपरा आजही आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी नियोजन केलं जातं आणि ते मैदान पार पाडलं जातं. आणि हे मैदान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. आणि हे कुस्ती मैदान पार पाडण्यासाठी आमच्या गावातील गलाई बांधव जे देशभर विखुरलेले आहेत ते या मैदानासाठी विशेष करून या मैदानासाठी उपस्थित राहतात. आणि त्यांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं आम्ही हे कुस्ती मैदान यशस्वीपणे पार पाडत असतो. तसेच या पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन तसेच महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन देखील मोठ्या संख्येनं हे मैदान पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात. वर्षभर आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या माध्यमातून इथली काही लोक हे बाहेर असतात, परंतु दरवर्षी न चुकता यात्रेला आपल्या गावावरती किंवा आपल्या मातीवरती प्रेम ऋणानुबंध यासाठी ही मंडळी या ठिकाणी येत असतात, सक्रिय सहभाग नोंदवत असतात आणि भरभरून या ठिकाणी मदत करत असतात. तर काय भावना व्यक्त कराल तुम्ही? आम्ही दरवर्षी ह्या फडाला म्हणजे आवर्जून येत असतो. ह्या फडाची जी खासियत आहे, जे जवळपास 60 वर्षापूर्वीपासून हा फड यशस्वीरित्या वर्षानुवर्ष चांगल्या रीतीने चांगल्या कुस्त्या होतात. आजपर्यंत झालेल्या सर्व कुस्त्यांच्या ज्या नोंद आहेत, महाराष्ट्र केसरीसारख्या मल्ल जे खेळून गेलेले आहेत ते इथं येतात आणि खेळतात चांगल्या स्वरूपात. कुस्ती वाढण्यासाठी जसे कुस्ती शौकीन लागतात त्याचप्रमाणे कुस्ती हा खेळ जोपासण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी मोठी दातृत्व असलेली मंडळी देखील लागतात. आणि ह्या पाडळीच्या मातीमध्ये असंच दातृत्व आणि दानद असलेली मंडळी तुम्हाला पाहायला मिळू शकतात.
मी मगासपासून बघतोय हे आता एवढे वयस्कर असे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु प्रत्येक पहलवानाला त्याला प्रोत्साहन करण्यासाठी ते भरभरून मदत करत आहेत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण की बाबा का तुम्हाला मदत करावीशी वाटते पहलवानांना पहलवानाला तालीम पाहिजे हरूप पाहिजे ही मदत असावी आतापर्यंत गाव आमचं मुठभर पण ह्या बांधायला सेठ लोक आहेत ह्यांच्यामुळं आम्ही इथं एवढ्यापर्यंत आढळलो आहे आमच्या डोंगर भाग आमचा 1200 मतदान आहे आमचं मुठ वर गाव आहे डोंगरातलं गाव आहे म्हणून तरी सगळ्याकडे वर्गण करून ही फळ आम्ही भरवतो एवढं आणि पोरं 25 आता तालमीत आहेत या गावातली या गावातली स्वतःची तालीम आहे शेठ लोकांकडनं पैसे घेऊन 1000-2000 घेऊन ह्यासनी खुराक चालू केलेला आहे यात गोरख पैलवान यांच्या हातात आम्ही देतो तुम्ही पहिल्यापासून सक्रिय सहभागी असता पहिल्यापासून मी एक्समॅन सर्व्हिसवाला आहे माझ्या हातून मी 72 लग्न गावातले केलेले आहेत मी सगळ्याला पारायण असो काय असो सगळ्याला सहकार्य करतो इथं जसं पंचक्रोशीतून लोक कुस्ती पाहण्यासाठी येत असतात त्याचप्रमाणे याच गावातील लोक जी परराज्यामध्ये आहेत किंवा परदेशामध्ये आहेत ते देखील येत असतात तर आत्ता या ठिकाणी गलाय व्यवसायाच्या माध्यमातून जे राजस्थानमध्ये असतात व्यवसायाच्या निमित्त राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी जे पाडळीचे गलाय व्यावसायिक आहेत नामदेव शेठ पाटील तर त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात काय तुम्ही भावना व्यक्त कराल पाडळीच्या मैदानाबद्दल आमच्या गावच्या मैदानामध्ये एवढे जास्त चांगले सगळे गावकरी सहकार्य करून एवढं चांगलं मैदान भरवते सर्व मोठ्या उत्साहानं पैसे खर्च करतात सर्वजण सहकार्य करतात आणि सगळी गावती आमची एकता ही सगळ्यात मोठी ताकद आहे आमच्या गावची सगळ्यात मोठी ताकद आहे एकता आणि सर्व मिळून आमचा हे कार्यक्रम पार पाडतील यात्रांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण गाव एकीने आणि सर्वसमावेशक पद्धतीने ही यात्रा मोठ्या भक्तिभावाने पार पाडतात पेडेकर चिंग्स काटदरे श्रेया पिकल्स मराठा मसाले आंबाबड या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्सकरिता 1961 पासून सुप्रसिद्ध सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा